नासाने काही दिवसांपूर्वीच JWST ने घेतलेल्या ज्युपिटरची इमेज ही प्रकाशित केली. तर या इमेज मध्ये आपल्याला काय काय दिसतंय ते मी सांगण्याचा आज प्रयत्न करतो. तर अगेन पहिल्यांदा बघितल्या आपण गुरुला अशा प्रकारे कधीच आधी बघितलेलं नव्हतं. त्याचं कारण आहे की JWST ही इतकीच छान दुर्बीण आहे आणि तिचं रेझोल्युशन खूप छान आहे आणि त्याचबरोबर ती इन्फ्रारेडमध्ये बघते, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी गुरुच्या त्या त्या इथे दिसून येतात. तर आपण या गुरुच्या इमेजबद्दल बघू. सो सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर आपल्याला हे काही लाईट्स इथे दिसत आहेत जे निळ्या कलरचे आहेत. ते ज्युपिटरच्या आजूबाजूला असलेले अरोरे आहेत. तर या प्रकारचे अरोरे अरोरा बोरिओलिस अरोरा ऑस्ट्रॅलिस आपण पृथ्वीच्या अवतीभोवती असलेले ऐकलेले असेल, पण असेच अरोरे ज्युपिटरच्या भोवतीही दिसतात. हे तयार होण्याचं कारण म्हणजे सूर्याकडून येणारे जे जो विंड आहे त्या विंडमध्ये बरेचसे चार्ज पार्टिकल्स असतात आणि हे जे चार्ज पार्टिकल्स आहेत ते गुरुच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामुळे ते डिफ्लेक्ट होऊन ते गुरुचं जे मॅग्नेटिक पोल आहे त्याच्याजवळ जातं आणि तिथे गुरुच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही ॲटम्स आहेत त्यांच्यावरती आदळतात आणि मग ते आदळल्यानंतर ते ॲटम्स एक्साईट होतात आणि मग त्यांचे इलेक्ट्रॉन्स जेव्हा परत येतात खाली त्यावेळेला ते या प्रकारचा जो प्रकाश आहे तो बाहेर पडतात. तर अशाच प्रकारचे अरोरे जसे पृथ्वीवरती होतात तसेच गुरुवरती होताना दिसतात. इनफॅक्ट इथे जे काही अरोरे आहेत त्यांचा जो उगम आहे तो फक्त सूर्याकडून येणारे जे चार्ज पार्टिकल्स आहेत त्यांच्यापासून न होता कधी कधी आयो जो आहे जो एक मोठा चंद्र आहे गुरुचा तर त्याच्यातनं जे वोल्केनिक इरप्शन्स होतात त्याच्यामध्येही काही चार्ज पार्टिकल्स असतात. सो तेही जाऊन कधी कधी या ज्युपिटरच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये अडकतात आणि मग त्याच्यामुळे या प्रकारचे अरोरे आपल्याला दिसायला लागतात. तर हे जरा पहिलं अरोऱ्यांबद्दल. त्याच्यानंतर आपल्याला काही रिंग्स दिसत आहेत ज्युपिटरच्या अवतीभोवती. तर ह्या ज्या रिंग्स आहेत त्या खूप फेंट असतात, म्हणजे आपल्याला कधी फक्त शनी आहे की शनीला कळ आहे एवढंच माहिती असते बऱ्याचदा, पण ज्युपिटरच्या अवतीभोवती देखील रिंग्स आहेत. इनफॅक्ट 1970 दशकामध्ये जेव्हा यानं सोडलेली होती जी ज्युपिटरच्या जवळ गेलेली होती थिंक व्होएजर त्यावेळेला, तेव्हाही त्यांना या प्रकारची जी कडी आहे ती दिसलेली होती. तर ही जी कडी आहे ती कशी तयार होतात तर त्याचं कारण आहे की तुम्ही जर एक कडा याच्यातलं बघितलं हे जे आहे ते जे कडा आहे ते ॲड्रास्टिया नावाचा जो चंद्र आहे गुरुच्या भोवती त्याच्याच कक्षेच्या अवतीभोवती असलेला एक कडा दिसतं. तर त्याचं कारण हे आहे की गुरु हा खूप मोठा आहे आणि त्याच्या अवतीभोवती खूप सारे मीटियर्स जे आहेत ते कोसळत असतात सतत ऑलमोस्ट दर दिवशी. तर ह्याच्यापैकी काही जे मिटिओराइट्स आहेत ते येऊन त्या ॲड्रास्टियावरती कोसळतात आणि मग त्याच्यामुळे ते जे धुलीकण जे आहेत ते वरती फेकले जातात आणि ते जेव्हा फेकले जातात तेव्हा त्यांच्यापैकी काही धुलीकण जे आहेत ते त्याच ऑर्बिटमध्ये जातात ज्या ऑर्बिटमध्ये ॲड्रास्टिय गोल फिरत आहे गुरुच्या, आणि त्याच्यामुळे हे जे धुलीकण आहेत ते आपल्याला रिंग म्हणून दिसतात. तर त्याच्यामुळे हे ॲड्रास्टियाच्या आजूबाजूला असलेली जी रिंग आहे ती आपल्याला इथे दिसून येत आहे. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी दिसतात ती म्हणजे या इथे एक असा प्रकाशाची किरण अशी आपल्याला इथे दिसून येत आहे. आपल्याला वाटेल मे बी ती पण रिंग आहे का, पण ॲक्च्युली ती आयो जो आहे तो आपल्याला या इमेजमध्ये दिसत नाही आहे, पण त्याच्यापासून येणारा जो प्रकाश आहे तो JWST जे सेकंडरी मिरर ज्याला आपण म्हणतो की प्रायमरी मिरर जो आहे तो मेन जे गोल्ड कोटिंगवाले असलेल्या गोष्टी आहेत त्या ज्या आपण तुम्ही नेहमीच बघितलेल्या असते, पण सेकंडरी मिरर तो त्याच्या समोर असतो. तर त्याला होल्ड करण्यासाठी काही ना काही मटेरियल लागतं आहे. सो हे तीन असे स्पाइक्स जे आहेत ते आपण बघू शकतो. तर ते इमेजमध्ये JWST कुठल्या आहे तर ते जे स्पाइक्स आहेत त्यांच्यावरना प्रकाश जो आहे तो परावर्तित होतो. सो जरी आयो या फील्ड ऑफ व्ह्यू मध्ये नसेल म्हणजे याच्या इमेजमध्ये जरी आपल्याला दिसत नसेल तरी बाजूनी त्याचा जो काही प्रकाश आहे तो त्या ते जे
होल्डर्स आहेत सेकंडरी मिररचे, त्याच्यावरती पडतो आणि मग तो तरी या इमेजमध्ये दिसून येतो. तर तो हा इथला जो प्रकाश आहे तो अशाच प्रकारचे जे डिफ्रॅक्शन स्पाइक्स ज्याला आपण म्हणतो हे याच सपोर्ट स्ट्रक्चरमुळे तयार होतात, ते आपल्याला या इथे दिसून येत आहे. फॉर एक्झाम्पल आणि जे डब्ल्यू एस टीला तीन सपोर्ट स्ट्रक्चर असल्यामुळे ते सहा स्पाइक्स असे आपल्याला दिसून येतात. तर हे झालं डिफ्रॅक्शन रिंग्स बद्दल आणि ज्युपिटर बद्दल आणि काही जे त्याचे चंद्र आहेत त्यांच्याबद्दल. आता आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की हे जे इमेज आहे ती ऍक्च्युली कशी तयार केली, कारण की आपण जेव्हा ज्युपिटर बघतो त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारची इमेज दिसत नाही किंवा हे कलर कॉम्बिनेशन दिसत नाही. तर हे असे कलर कॉम्बिनेशन का दिसत आहेत त्याच्याबद्दल बोलू. तर कुठलीही इमेज जेव्हा जे डब्ल्यू एस टी घेते त्यावेळेला ते फक्त काही बँड्समध्ये म्हणजे प्रकाशाचे जे लहरी आहेत त्यांच्यापैकी फक्त काहीच लहरींचा ते अभ्यास करते एका वेळी. सो जे डब्ल्यू एस टी जर काही तरंग लांबी आहेत त्या आधी बघतं, मग दुसऱ्या तरंग लांबी बघते, मग तिसऱ्या तरंग लांबी बघते. सो त्याच्यामुळे जेव्हा जे डब्ल्यू एस टी इमेज आपल्याला पाठवते तेव्हा ती जी इमेज आहे ती खरं तर फक्त ब्लॅक अँड व्हाईट असते की या तरंग लांबीमध्ये किती प्रकाश त्याच्या डिटेक्टर्सवरती पडला, तर जास्त पडला की कमी पडला तेवढंच जे डब्ल्यू एस टी सांगू शकतो. सो इनिशियली जे इमेज आपल्याला पाठवते जे डब्ल्यू एस टी ती वेगवेगळ्या तरंग लांबींच्या बँड्समध्ये किती प्रकाश पडला त्याच्याबद्दल सांग. पण त्याच्यानंतर हे जे इमेजेस आहेत ते आपल्याला कंबाईन करावं लागतात. मग ते कॉम्बिनेशन करताना आपण चूज करू शकतो की कुठले कलर्स वापरायचे, कुठल्या प्रकारचे रंग वापरल्यानंतर याच्यामध्ये जे इंटरेस्टिंग फिनॉमिना आपल्याला दिसून येतात ते ठळक प्रकारे कसे काही दिसून येते. तर तो जो आहे तो एक चॉईस आहे. सो इट्स अ सायंटिस्ट चॉईस किंवा आपणही स्वतःहून हे जे इमेजेस आहेत ते डाउनलोड करू शकतो आणि त्यांना वेगवेगळे कलर्स देऊ शकतो. हे जे इमेजेस आहेत ते पब्लिकली अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्ही जे डब्ल्यू एस टीच्या साईटवरती जर जाल तर तिथे फिट्स नावाचा जो इमेज प्रकार असतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे इमेजेस दिसू शकतात. आणि हे इमेजेस घेऊन मग त्यांना कुठले कलर्स द्यायचे आणि त्यांचा कसा कॉम्बिनेशन एकत्र आणायचा ते दॅट इज युअर चॉईस. आणि इथे जी चॉईस आहे ती जी केलेली होती त्याच्यामध्ये एक सिटीजन सायंटिस्टची ऍक्च्युली मदत घेतलेली होती. शी इज समवन की तिला ॲस्ट्रॉनॉमीबद्दल खूप काही माहिती आहे असं नाही, पण तिला इमेज प्रोसेसिंग बद्दल बरंच काही कळते आणि त्याच्यामुळे तिची मदत घेऊन या प्रकारचे इमेजेस हे जे आहेत ते जे डब्ल्यू एस टीने बनवलेले होते. तर हे जे इमेजेस आहेत ते तशा प्रकारच्या गोष्टी तुम्हीही करू शकता. सो मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे की तुम्ही जा शोधा की कसं जे डब्ल्यू एस टीचे इमेजेस डाउनलोड करता येतील, त्यांना कशा प्रकारे प्रोसेस करता येईल आणि मग तुम्ही या प्रकारे छान इमेजेस बनवू शकता. धन्यवाद.